राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते त्यावेळी पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं सामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली राज्यात तसंच देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार असं पवार म्हणाले संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून त्याची सुरुवात ही यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळापासून केली आहे असं ते म्हणाले